आज आपण अर्थ नियोजन या प्रकरणात आयकराच्या संदर्भातील काही संज्ञा काही बाबींचा अभ्यास करणार आहोत. कोणकोणत्या बाबींचा कोणकोणत्या संज्ञांचा अभ्यास करणार आहोत तर आयकराच्या संदर्भातील बाबींमध्ये करदाता, त्यानंतर वित्तीय वर्ष आणि कर आकारणी वर्ष या तीन संकल्पना आयकराच्या संदर्भातील अभ्यासणार आहोत. तर सर्वात पहिले करदाता. करदाता कशाला म्हणतो? आपण मागे शिकलो की आयकर आकारणीसाठी उत्पन्नाची मर्यादा असते. आयकर नियमावलीने किंवा आयकर नियमावलीमध्ये समाविष्ट असलेल्या नियमानुसार ज्या व्यक्तीने आयकर देणे अपेक्षित असते त्या व्यक्तीस आपण करदाता असे म्हणतो. आता याचा अर्थ काय? तर जो व्यक्ती कर भरतो, आयकर भरतो, त्याला आपण थोडक्यात आपण करदाता असे म्हणतो. दुसरी संकल्पना आहे वित्तीय वर्ष. या वित्तीय वर्षाला आपण इंग्रजीत फायनान्शियल इयर देखील असं म्हणत असतो. आता वित्तीय वर्ष म्हणजे काय? ज्या एक वर्षाच्या कालावधीत उत्पन्न मिळवलं जात असतं त्या एक वर्षाच्या कालावधीला वित्तीय वर्ष असे म्हणतो. आता आपल्या देशात सध्या तरी वित्तीय वर्ष हे 1 एप्रिल ते 31 मार्च हे आहे. म्हणजेच 1 एप्रिल पासून ते 31 मार्च पर्यंतचं जे उत्पन्न आहे तेच उत्पन्न म्हणजेच वित्तीय वर्षातलं उत्पन्न हे समजलं जातं आणि त्यालाच वित्तीय वर्ष असे म्हणतात. पुढची संज्ञा आपल्याला बघायची कर आकारणी वर्ष. आता कर आकारणी वर्ष म्हणजे काय? तर वित्तीय वर्षाच्या लगतच्या पुढील वित्तीय वर्षास कर आकारणी वर्ष असे म्हणतात. यालाच आपण असेसमेंट इयर देखील म्हणतो. आता उदाहरणार्थ वित्तीय वर्ष जर 2021-22 असेल म्हणजेच काय? तर उत्पन्नाचं वर्ष हे 2021-22 याला आपण वित्तीय वर्ष म्हणतो. जर वित्तीय वर्ष 2021-22 असेल तर कर आकारणी वर्ष काय? तर त्याच्या लगतचं पुढचं वित्तीय वर्ष म्हणजे सन 22-23 याला कर आकारणी वर्ष म्हणतात. यामध्ये असं आहे की सन 2021-22 मध्ये जे उत्पन्न कमवलेलं आहे त्या व्यक्तीने त्यावर तो कर भरणार आहे ते झालं वित्तीय वर्ष. आणि त्या पूर्ण वर्षाचं वित्तीय वर्षाचं कर आकारणी ही पूर्ण वर्ष संपल्यानंतर पुढच्या वर्षामध्ये आपण भरतो म्हणून त्याला कर आकारणी वर्ष असेसमेंट इयर असे म्हणतात.